शुपर्णरेखेचं नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथेच कापलेलं आहे. आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये. भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा गोंधळ आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आहे आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की बये दारुगड. कारण ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं संकट आलेलं आहे त्यावेळेला श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम आणि आमची आई भवानी हिने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केलेला आहे. तीच वेळ आता आलेली आहे. काल आपण इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करत होतो आणि केला तो क्षण टीव्हीवर का होईना, पण आपण याची देही याची डोळा पाहिला याचा मला अभिमान आहे. आणि त्यावेळेला कार सेवक म्हणून जे गेले होते ते कार सेवक आज इथे उपस्थित आहेत. माझं भाषण झाल्यानंतर मी त्यांना हे इकडे आहेत, तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने वंदन करतोय. काल काळाराम मंदिरामध्ये मी गेलो होतो, सावरकरांच्या जन्मभूमीत मी गेलो होतो आणि अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी आहे. पण हा माझा जो परिसर आहे पंचवटी आणि नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राची पराक्रम भूमी आहे. आणि असं म्हणतात की आता जिथे ते मंदिर आहे तिथेच पर्णकुटी होती जिथे भगवान श्री राम, सीतामाई, लक्ष्मण हे तिकडे राहिले होते. सुपर्णरेखेचं नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथेच कापलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 14,000 राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते. आणि आत्ता जसं माझ्यासमोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे तसं तेव्हा प्रभू रामचंद्राने अति भव्य हॅलो चेक. अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल पाणी होत ना त्याच्यावरती उलट कर. आणि 14,000 राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने असंच अति भव्य काल स्वरूप धारण केलं आणि त्या राक्षसांचा वध केला होता. म्हणून काल स्वरूप म्हणजे काळाराम तो माझ्या समोर आज बसलेला आहे, प्रत्यक्ष बसलेला आहे. आम्ही कुठे राम मंदिराला विरोध करतो ना त्यातला भाग नाही, कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे.
काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली, आपल्यालाही आली असेलच. अरे काय कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला शेंबड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल. बऱ्यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय. शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते अगदी सुंदरसिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा, तरी देखील अडवाणींबद्दल मला एक आदर आहे, नक्कीच आहे. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली, बाबरी काय अशीच पडली. पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय. आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये. मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते. तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं. आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुंडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी, मग अशी भास्करराव तुम्ही त्याचा समाचार घेतलाय 70,000 कोटींचा घोटाळा, एवढ्या 1,000 कोटींचा घोटाळा, हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले, मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही. मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे. अरे तुम्ही भ्रष्टाचार्यांशी बोलताय, लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय, मोठी मोठी पदं देताय, आजूबाजूला बसवतायत, प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत, मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला, देशद्रोही इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होतात, त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत,